माय मराठी माय बोलीचं महा चॅनल समोर व्हायचं नाही, खाली बसा. तुम्ही जे प्रसाद वगैरे जे आणलं असेल कथेतून कोणीच उठायचं नाही. श्रीराम
चला चला चला
करुणा अवतार करुणासागर करुणावरुणालय मॉनिटरला आवाज द्या. करुणावरुणालय भगवंताची परात्पर वाङ्मयीन्य ग्रंथमूर्ती थोडा विको ठेवा नॉर्मल. ग्रंथमूर्ती शब्दमूर्ती सुंदर अशी रामकथा मॉनिटरला आवाज द्या दादा मॉनिटरला. सुंदर अशी रामकथा सुरस गोड अवीट जी रामकथा आपण या ठिकाणी ऐकत आहोत गोड चालत असणारी ही रामकथा. आज कथेचा कितवा दिवस? पाचवा चतुर्थ दिवस का पाचवा दिवस लक्षात येत नाही? कितवा? 27 तारखेला चालू झाली. कितवा दिवस आता? माझे लक्षात नाही. पाचवा दिवस आहे आजचा. ज्या महिलांनंतर येतील त्यांना कृपा करून सांगा पुढे येऊ नका म्हणून, कारण लाईव्ह कॅमेराची शूटिंग चालू आहे. सुंदर सुरस अशी चालत असणारी गोड रामकथा, सुंदर अशा गावामध्ये वरवंडी गावामध्ये चालत असणारी ही रामकथा. सुंदर अवीट गोड असं या ठिकाणी सुंदर आयोजन नियोजन सर्व गावकऱ्यांनी केलेलं, फार सुंदर त्या ठिकाणी आयोजन नियोजन फार सुंदर. ज्या ठिकाणी शब्दालाच जागा शिल्लक राहत नाही असं सुंदर वातावरण सर्व सप्ताह कमिटीला द्यावे तितके धन्यवाद त्या ठिकाणी कमी आहेत. आणि सुंदर प्रभू रामचंद्राचं गोड चरित्राचं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. काल आपण या ठिकाणी प्रभूचा विवाह सोहळा या ठिकाणी पाहिला. जनक राजाने पण केला होता आणि त्या पणाचं वर्णन आपण या ठिकाणी काल पाहिलं. सुंदर गोड अशा प्रकारे चारही भावंडाचं लग्न सोहळा आपण पाहिला. चारही भावंडाचं लग्न झालं आणि मग आता विदाईचा प्रसंग आपण काल थोडासा पाहिला होता. थोडासा म्हणजे पूर्णच पाहिला होता. लग्न सोहळा पार पडला, विदाई चालू झाली आणि मग सीतामाई मांडवी श्रुतकीर्ती ह्या ज्या चौघी बहिणी होत्या, मांडवी श्रुतकीर्ती उर्मिला आणि सीता, चौघी बहिणी राजा जनकाच्या म्हणजे मिथिला नगरीतून आज त्यांना विदाईचा प्रसंग आहे. आज त्या मिथिला नगरी सोडून राजा दशरथाच्या नगरीमध्ये जाणार आहे आणि सुंदर गोड असं वातावरण त्या ठिकाणी चालू होतं. काल आपण पाहिला प्रसंग, सगळे त्या ठिकाणी राजे महाराजे देवतागण असतील सगळे रडायला लागले, कारण आज जी भूमीची कन्या होती म्हणजे जनकाची ती माता सीता आज मिथिला नगरी सोडून जाणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले, सगळेच रडायला लागले. जसं आपल्याकडे साधारणतः मुलगी जर वाट लावायची म्हटलं तर 2 दिवसापासूनच रडारड चालू असते. 2 दिवसापासूनच ती आई जेवण करत नाही, बाप जेवत नाही, बंधू जेवत नाहीत. का? माझी लाडकी बहीण आज मला सोडून जाणार आहे. तसं सीतामाई जाणार आहेत, उर्मिला जाणार आहे, मांडवी श्रुतकीर्ती, सगळा समाज त्या ठिकाणी रडायला लागला. सगळा समाज सगळ्यांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा राहायला लागल्या. समजा उदाहरणार्थ एकुलता एक जर मुलगा गेला तर त्याच्या जाण्याने जेवढं दुःख होत नाही जेवढं मुलगी जाण्याने दुःख होतं.
मुलगा जर गेला तर बाप यदा कदाचित थोडाफार रडेल, पण मुलगी जाताना तो बाप त्या ठिकाणी रडायला लागला। राजा जनक त्या ठिकाणी रडायला लागला, एवढा रडायला लागला। एवढा रडत होता राजा जनक, ज्या वेळेला सीतामाई निघाल्या ना, तर बापाच्या डोळ्याला अश्रूंचे थेंब पाहिले। बाबा येते मी, बाबा तुम्ही काळजी घ्या स्वतःची। सीतेचे वाक्य ऐकले आणि राजा जनकाने जेच खांबाला धरलं, पूर्ण मिथिला नगरीचा असणारा तो राजा, त्या राजाने खांबाला धरलं आणि तो राजा रडू लागला। जसे एखाद्या गायीने वासरासाठी हंबरडा फोडावा, एखादी गाय वासरासाठी लाही लाही तिच्या जीवाची व्हावी, तसा राजा जनक रडू लागला। आज सीतामाई मांडवी चार चार मुली असूनही माझं घर उद्या रिकाम होणार, राजा जनक रडू लागला। आणि मग राजाची पत्नी समजून सांगते, मालक रडू नका, मुलगी हे परक्याचं धन आहे आणि ती कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहे। जी मुलगी असते 20 वर्षापर्यंत मुलगी जो बाप सांभाळतो, त्या बापाला कधीच मुलीचं ओझं होत नाही। बरं, कितीही मुली असू द्या, मुलीचं ओझं होत नाही। तो बाप मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतो। त्याच्यासारखा श्रेष्ठ बाप दुसरा जगात कोणीच नाही। बाप मुलीची सगळी हाऊस पूर्ण करतो बरं, सगळी। एखाद्या वेळेला मुलाला 2 पैसे कमी देईल, पण मुलगी जर म्हटली ना, बाबा मला हाच ड्रेस आवडला, मग तो 2000 असू द्या, बाप तिला घेऊन देतो। बाप म्हणतो, आपली ताई फक्त 20 वर्ष आपल्या सोबत राहणार आहे, नंतर आपल्याला सोडून जाणार आहे। तशी सीतामाई त्या ठिकाणी बाबाला म्हणायला लागली, जनकाला, हे राजा जनक, हे बाबा, मी तुम्हाला सोडून चालले आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या। त्या बापाला कुठे माहिती होतो, माझ्या मुलीचं लग्न झालं की तिच्या आयुष्यामध्ये 14 वर्षाचा वनवास येईल। कुठे त्या सीतेला माहिती होतं की मी अयोध्येला जाणार आहे, राजाच्या मुलासोबत, भगवान रामासोबत माझं लग्न झालं आणि मला 14 वर्षाचा वनवास घडेल असं सीतेला कधीच वाटलं नव्हतं। आणि ती सीता मैया निघाली, पुढे मांडवी आली, कृतकीर्ती, उर्मिला आणि शेवटी सीतामाई आल्या। सीतेने नमस्कार केला आणि आईला सांगितलं, आई येते ग मी, असं म्हणून ती सीतामैया आईच्या गळ्यामध्ये पडली आणि रडाली। प्रत्येकाच्या जीवनातला हा, प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला हा प्रसंग आहे। ती मुलगी जाताना का रडते माहिती, माझ्या मायबापाचं त्या ठिकाणी कसं होईल याची चिंता तिच्या जीवनामध्ये असते। आणि मग सीतामैया रडू लागल्या, आई सुनेना मातेने खूप समजवून सांगितलं सीतेला, सांगितलं, सीते ज्या ज्या वेळेला तुला संकट येतील, ज्या ज्या वेळेला एखाद्या वेळेला तुझी सासू सासरे तुला बोलतील, तर एक काम करायचं, आतून घर लावून घ्यायचं आणि तुला काय रडायचं असेल तेवढं मन मोकळं रडून घे, पण कधी सासू सासऱ्यांना अपशब्द बोलू नको। हे सुनेना मातेचं सांगणं होतं बरं। आपल्यासारखी जर माता असती तर ती बिचारी म्हटली असती, सासू जर बोलली ना लगेच वेगळं निघायचं। तुम्हा सांगत ते वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार बघा। सुनेना माता सीतेची आई, आईने सांगितलं, सीता काही जरी झालं ना बाळा, तरी घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही। किती सुंदर उपदेश त्या आईने माता सीतेला केला। आणि मग सुनेना माता जशा जशा मुली पुढे पुढे चालल्या, राजा जनक, जनकाने जोस्त
नाम धरला घराचा आणि राजा जनक रडायला लागले. मुली पुढे चालल्या, जनक खांबाला धरून बसले. जसे 80 वर्षाच्या बापाच्या गळ्यामध्ये 22 वर्षाच्या मुलीनं आलिंगन द्यावं, सांगावं बाबा मी येते. राजा जनक रडू लागले. सुनेना मातेने सांगितलं, महीपती अरे भाई रोना नाही, रडू नका, मुलगी हे परक्याचं धन असतं. आणि मग दशरथ राजा पुन्हा जवळ आले आणि सांगितलं, राजा जनक अहो तुम्ही जसं मुलगी म्हणून सांभाळ केला तसंच मी तिचा सांभाळ करेल. आणि मग जनकजी महाराजांना खूप समजून सांगितलं. राजा दशरथाने तिन्ही मातांना त्या ठिकाणी नमस्कार केला. आणि मग जनकाने सांगितलं की माझ्या लेकींकडनं काही जर चूक झाली तर त्यांना क्षमा करा, त्यांची चूक त्या ठिकाणी पदरात घ्या. दशरथाने आश्वासन दिलं, पण दशरथाला तरी कुठे माहिती होतं की ज्या वेळेला माझी सून घरामध्ये येईल आणि तिला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागेल. कुठे माहिती होतं दशरथाला तरी. आणि मग जनकाने सगळी मिथिला नगरी आज त्या ठिकाणी रडू लागली. आणि पुढे सगळे महाद्वारापर्यंत त्या ठिकाणी आले. मांडवी श्रुतकीर्ती दोघी बहिणी निघाल्या आणि त्यांच्या दुःखाला आता पारावर त्या ठिकाणी राहिली नाही. इकडे दुःख झालं, मुलगी जात आहे, आणि अयोध्येमध्ये आनंद झाला, राम प्रभूचा विवाह सोहळा पूर्ण झाला. अयोध्या नगरीला फार आनंद झाला. आणि मग पुढे सगळेजण रथामध्ये बसले आणि निघाले. आणि मग एक दिवस अशी चाहूल लागली की विश्वामित्र जाऊ लागले, कारण संतांचं जाणं माणसाला दुःख देतं. संतांचं जाणं माणसाला दुःख देत असतं आणि दुर्जनाचं येणं माणसाला दुःख देतं. संतांच्या जाण्याने माणूस दुःखी होतो आणि दुर्जनाच्या येण्याने दुःख होतो. म्हणून काही लोक असं जीवन जगतात, रात्री मी कीर्तनात सांगितलं, असं जीवन जगतात तो जर व्यक्ती गाव सोडून जर चालला तर माणसाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागतात. जर व्यक्ती प्रेमळ असेल, मायाळू असेल, तो जर व्यक्ती जर चालला ना, मग तो कुठल्याही जातीचा असू द्या, सगळं गाव रडतं. आता तुमच्या गावाने एवढं प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं, बघता बघता आजचा 5वा दिवस आहे. 5 दिवस कसे झाले मलाही कळलं नाही, एवढं तुमच्या गावाचं माझ्यावर प्रेम आहे. आणि ज्या वेळेला आम्ही गाव सोडून जाऊ, तुमची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. का तर गावाने फार त्या ठिकाणी प्रेम दिलं. पैसा हे सर्वस्व नसतं, प्रेमाला फार किंमत आहे, फार किंमत आहे. म्हणून प्रत्येक माणसाने एकमेकांना प्रेम द्या, हीच तर रामकथा आहे. एकमेकाने एकमेकाला प्रेमाने वागा, प्रेमाने राहा. आणि मग विश्वामित्र जाऊ लागले, संतांचं जाणं माणसाला दुःख देतं, दुर्जनाचं येणं दुःख देतं. दुर्जन हा जीवनामध्ये कधीच भेटू नये आणि सज्जन जीवनातला कधीच तुटू नये. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. फार मोठ्या घटनाची साक्षी होती विश्वामित्र. आणि मग दशरथ राजाला म्हणायला लागले, चला म्हणे आमच्या महाली. दशरथ राजा तिथे आले आणि मग दशरथ राजा बोलायला लागले. दशरथ राजाला माहिती होतं की आता आपण जास्त दिवस टिकणार नाही. दशरथाला सगळी मागची क्रिया आठवायला लागली. आणि मग दशरथजी बोलायला लागले, महाराजजी
आपण गेल्यानंतर या अयोध्येला विसरू नका, माझ्या मुलाला तुम्ही सांभाळून घ्या. विश्वामित्र विचार करू लागले, दशरथ आज असे कसे बोलतायत, माझ्या मुलाला सांभाळून घ्या. आणि एक राजा महात्म्याकडे काय अपेक्षा करतोय पहा. म्हणून माणसाने संस्काराने मोठं श्रीमंत व्हायला पाहिजे. जर एखाद्या माणसाला 200 एकर जमीन असेल आणि त्याच्याकडे जर संस्कारच नसतील, काय करायचं त्याच्या जमिनीला. एखाद्या माणसाचा 1 कोटी रुपयाचा बंगला आहे पण कधी तो सज्जनाला चहा पाजत नसेल, काय करायचं त्याचा बंगला. मोठं घर पोकळ वासा पण वारा जाई तसं कशा, तसं कामाचं नाही. माणसाची झोपडी असू द्या, झोपडी झोपडी असू द्या, पण झोपडीत प्रेम असलं पाहिजे. जसं विदुरजी त्या ठिकाणी झोपडीमध्ये राहतात आणि भगवान परमात्म्याची सेवा करतात, झोपडीच होती हो विदुराची. विदुराचा बंगला नव्हता, विदुराच्या घरी फॉर्च्युनर नव्हती, विदुराची साधी झोपडी होती, साधी झोपडी. आणि विदुर काका भजन करायचे. कोणाचं भजन करायचे? भगवान श्रीकृष्णाचं भजन करायचे विदुरजी. आणि एवढं भजन करायचे, एवढं भजन करायचे, ज्या वेळेला परमात्मा हस्तिनापुराला आले आणि मग आल्याबरोबर रथ पुढे निघाला आणि मग विदुराने पाहिलं भगवान सहज इशारा आणि पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने दुर्जनाचं अन्न नाही खाल्लं, सज्जनाच्या घरी निघाले. सज्जनाचं घर होतं विदुर काकांचं. आणि विदुर काकाच्या घरी आले कशामुळे? प्रेमामुळे विदुरजींच्या घरी आले. उद्धवजी चलो विदुरा घर जावे, प्रेमामुळे त्यांच्या घरी आले. आणि आल्याबरोबर विदुराच्या घरी काय होतं खायला, काय होतं खायला? कण्या होत्या, कण्या, बाजरीच्या कण्या. राजाजी Thank you.
येते मला. मॉनिटरला आवाज द्या, मॉनिटरला. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. झोपडी जरी असेल, द्या आवाज द्या अजून. झोपडी जरी असेल ना, तरी त्या झोपडीमध्ये प्रभूचं चिंतन भजन केलं पाहिजे. नॉर्मल विको ठेवा आणि मॉनिटरला आवाज द्या, मला रिटर्न येत नाही. तिकडल्या बॉक्सून मला काही घेणं देणं नाही. बघा आवाज कसा येतोय. बालकांडाला इथे पूर्ण विराम होतो आणि अयोध्या कांडाला सुरुवात होते. नॉर्मल विको द्या माईकला. अयोध्या कांडाला ऑपरेटर करणार. अयोध्या कांडाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. विको विको माईकला थोडासा नॉर्मल आवाज यायला दादा. सर्वांनी 2 मिनिट भजन करायचे. श्री राम राम रामा, श्री राम राम रामा, श्री राम राम रामा, श्री राम राम रामा, श्री राम राम आपल्या गावची शान आहे, महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्र बघणार आहे. म्हणून आपण थोडं प्रेमामध्ये येऊन टाळ्या वाजवा. कृपया तुम्हाला विनंती आहे, पुन्हा पुन्हा सूचना देऊन लगे लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. अख्खं महाराष्ट्र आपलं गाव बघत आहे, तरी त्याच्यामुळं तुम्ही प्रेमात या, टाळ्या वाजवा, आनंद घ्या. आपल्यासाठी कार्यक्रम आहे, चला.
तरुण असल्यासारखं बसू नका सर्वांनी टाळ्या वाजवा भजन. अयोध्या कांडाला सुरुवात झाली. पंधरा वर्षाच्या रामाचं लग्न झालं आणि 12 वर्ष राम प्रभूने अयोध्येमध्ये वास्तव्य केलं. किती वर्ष? 12 वर्ष अयोध्येत. आणि आता प्रभू 27 वर्षाचे झाले. आणि मग भरताचे मामा होते युद्धजीत राजे. भरताला आणि शत्रुघ्नला घेऊन जाण्यासाठी एक दिवस ते अयोध्येमध्ये आले. सुंदर अशी घटना आहे, ऐका. राजा दशरथाने स्नानादी कर्म त्या ठिकाणी आटोपले आणि मग स्वतःच्या डोक्यामध्ये मुकुट घालू लागला. मुकुट घालत असताना तो मुकुट वाकडा झाला आणि कानाच्या बाजूचा केस पांढरा झाला. कोणाच्या? राजा दशरथाच्या. आणि राजा दशरथाने ओळखलं की आता डोक्याचा केस पांढरा झाला आहे. आता सगळा कारभार मुलाच्या हातात दिल्याशिवाय पर्याय नाही. मुलाच्या हातात कारभार कधी देतात? मुलाच्या हातात कारभार कधी देतात? कधी? काही तर म्हणतात आमची जिंदगी जाईल पण मुलाच्या हातात देणार नाही. अजिबात नाही. राजा दशरथाकडून शिकायचं आहे डोक्याचा एक केस पांढरा झाला तर सगळा कारभार मुलाच्या हातात देतात. आपली सगळी केस पांढरी झाली तरी आपण डाय लावून लावून काळे करतो. डाय लावून काळे करतोत पण कारभार मात्र हातात देत नाही. दोन गोष्टी सांगेल. कारभार हातात देण्यासाठी मुलगाही त्या योग्यतेचा असायला हवा. कारण कारभार हातात दिला तर मुलाने आई वडिलांना सुद्धा विचारलं पाहिजे, बाबा तुमची तब्येत बरी आहे का? दवाखान्यात जायचं असेल तर पैसे देऊ का? आई तुझी तब्येत बरी आहे का? तिला 10 रुपये मागण्याचं काम तुम्ही कधी ठेवू नका. तर मुलाच्या हातात कारभार द्या. आणि दुसरी गोष्ट शास्त्र सांगतं, ज्या वेळेला बापाची चप्पल मुलाला येते त्यावेळेला मुलाच्या हातामध्ये कारभार द्यायचा असतो. आता डोक्याचा मुकुट वाकडा झाला. मुकुट कशाला म्हणतात? मुकुट कशाला म्हणतात? मुकुट डोक्याचा मुकुट वाकडा होणे. समजा उदाहरणार्थ ज्या ज्या दिवशी तुम्ही घरी आलात त्या त्या दिवशी तुमच्या आवाजाने सगळं घर त्या ठिकाणी लटलट लटलट कापलं पाहिजे. त्याला म्हणावं डोक्याचा मुकुट, त्याला म्हणावं धाक. त्याला म्हणतात धाक. आपण घरी जरी गेलो सगळ्यांचा आवाज शांत झाला पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपला सुना मुलं सगळे आहेत. समजा उदाहरणार्थ आप्पा कार्यक्रमावर 8 दिवस घरी नव्हते आणि कार्यक्रम झाला आणि आप्पा घरी आले ते पाहिलं नातवाईनी. पळतच गेले, आजी आप्पा आले ग, सगळी चुडी चुप. आवाज सगळ्यांचा बंद म्हणजे दरा राजाला म्हणतात. राजा दशरथाने विचार केला, आपला पूर्ण राजकारभार आता रामप्रभूच्या हातात द्यायला हरकत नाही. आणि मग मुलाच्या हातात राजकारभार देण्यासाठी राजे तयार झाले. पण राजांनी लगेच कारभार हातात नाही दिला तर 14 दिवस मनामध्ये विचार केला. किती दिवस? 14 दिवस मनात विचार केला. आणि 14व्या दिवशी गुरु वचिष्ठांजवळ सांगितलं की आपण काय करू म्हणे, आता राजाचं सुंदर लग्नही झालं, आपण एक काम करू. रामप्रभूचा विवाह सुंदर पार पडला आणि मग आपण एक काम करू म्हटले. काय करायचं? म्हटलं उद्या आपण प्रभूचा राज्याभिषेक सोहळा करू.
पुन्हा विरोधकाची मीटिंग बसली आणि मग लग्नात जशी इंद्रदेवाकडे मीटिंग बसली होती तशी पुन्हा विरोधकाची मीटिंग बसली. कोणाकडे बसली ही मीटिंग? सरस्वती मातेकडे. म्हणे माते, काहीतरी करा, कोणाच्या तरी बुद्धीमध्ये बदल घडवून आणा. कारण हे जर वनवासात गेले नाहीत, कोण राम प्रभू जर वनवासात गेले नाही तर सीता चोरणार कशी, रावण तिथे येणार कसा, 33 कोटी बंधनातून रावणाच्या सुटतील कशा. सरस्वतीने विचार केला, कोणाच्या बुद्धीमध्ये बदल घडू. एकच पात्र निवडलं तिने रामायणात. कोणाच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला हो तिने? सरस्वतीने. काही काही ज्या अजून एक, काही काही नाही. मंथरा फुल चिटिंग चालली इथं. मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला सरस्वतीने. आणि मग मंथरा माता कसा बदल केला माहितीये? हिवराचं झाड असतं बघा, हिवराचं, ज्याला बारीक बारीक काटे असतात, माहिती आहे सगळ्यांना. आता तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्हाला माहिती असेल. हिवराच्या झाडाखाली जर बसलं माणूस आणि जी मनामध्ये जर इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण होत असते. आणि ती मंथरा हिवराच्या झाडाखालून चालली होती, हातामध्ये फूल घेऊन निघाली आणि त्या फुलामध्ये विकल्प येऊन बसला आणि त्याने त्याच्या त्याने काय केलं, मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. बुद्धीत प्रवेश कसा झाला? मंथरेच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांची ओवी बघा, हिवराची दाट सावली सज्जने जैसे वाळविली. प्रमाण देऊन पटवून देते. आणि ती मंथरा बिघडली महाराज, बिघडली, फार बिघडली. कारण तिच्या बुद्धीमध्ये आता सरस्वतीने प्रवेश केला, बिघडलीच ती. आणि राजाने सांगितले की उद्या आता आपल्याला राम प्रभूचा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी अयोध्येमध्ये करायचा आहे. आणि सगळ्या नगरामध्ये वाद्य वाजू लागले, गुढ्या उभारल्या गेल्या. मंथरा मात्र शांत होती, काहीच बोलत नव्हती. वाजून ती वाजू लागले, सगळे वाद्य सुरू झाले. कारण राज्याभिषेक सोहळा करायचा होता ना, इतकं गोड वातावरण त्या ठिकाणी सुरू होत. सगळ्यांना वाटायला लागलं की आज राम प्रभू राजगादीवर बसणार आहे, राम प्रभू राजगादीवर बसणार. आमचा राजा राम आज राज्याभिषेक सोहळा राम प्रभूचा पार पडणार. सगळे अयोध्यावासियांना आनंद झाला. जसे 22 जानेवारीला राम प्रभूंचं प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला अयोध्येमध्ये, किती आनंद झाला होता हो सगळ्यांना, किती आनंद झाला, किती आनंद झाला, तो आनंद शब्दामध्ये सांगता येत नव्हता. इतका आनंद झाला की अयोध्येमध्ये 500 वर्षापासूनचा राम जो साध्या झोपडीमध्ये होता, आज त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने दिव्य भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारलं गेलं. आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. तसं आज त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एवढं आनंदाचं वातावरण सुरू झालं, आनंदाचं. सगळे बाल गोपाळ सगळे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, इतका आनंद सुरू झाला. मंथरा मात्र शांत होती. कौशल्याने विचार केला, ही मंथरा का शांत आहे म्हणे. कौशल्या मनामध्ये विचार करती, माझा राम तर ठीक असेल ना, मेरे राम का कल राज तिलक होने वाला आहे. आणि पुढे ही वार्ता कैकई जवळ पोहोचली. कैकई खुश झाली आणि नाचू लागली. खुश झाली कैकई. मंथरा पुढे गेली आणि म्हणायला लागली तिला, कैकई
अगं राम प्रभूला उद्या राजगादी मिळणार आहे, राम राज्यावर बसणार आहे, राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. कैकेयीला फार आनंद झाला, नाचू लागली, पण मंथरा मात्र शांत होती. मंथरेला कैकेयी म्हणायला लागली, सांग तुला काय बक्षीस देऊ, सांग म्हणे तुला काय पाहिजे. मंथरा म्हणायला लागली, आलो कैकेयी तुला काही कळतं की नाही, काही कळत की नाही तुला. अग राम जर राजगादीवर बसला तर तुला कौसल्याची दासी व्हावं लागेल. पा किती हुशार होती मंथरा, तुला कौसल्याची दासी व्हावं लागेल, जन्मभर दासी म्हणून राहावं लागेल. तरी काही काही ऐकत नव्हती आणि मंथरेने विचार केला, काही काही असं नाही ऐकणार. तिने चक्कर आल्याचं नाटक केलं, खाली पडली. आणि मग ज्या वेळेला मंथरा खाली पडली, तिथं कैकेयी तिला उचलण्यासाठी आली. उचलल्याबरोबर तिला जवळ घेतलं आणि मग जवळ घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग तेच जो विकल्प होता ना मंथरेच्या डोक्यामधला विकल्प, त्या विकल्पाने कैकेयीच्या डोक्यामध्ये प्रवेश केला. म्हणजे वडाळाच्या संगे सात्विक नाडला, बिघडली कैकेयी बिघडली. कशामुळे? संगतीमुळे. कशामुळे बिघडली कैकेयी? मंथरेच्या संगतीमुळे बिघडली. म्हणून संगत ही चांगल्याची करा, संगत चांगल्याची घडली पाहिजे. संगत ही संतांची करा, संगत ही साधूची करा, संगत संतांची करा. संतन की संग लागे रे तेरी अच्छी बने, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बने, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बने. अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी.
संतन के संग लागरे तेरी अच्छी तेरी किस्मत सजेगी तेरी बिगड़ी बनेगी अजून काय काय सांगता येईल. संताच्या संगतीमध्ये आवाज देऊ माईकला. संताच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर मी याच्यापेक्षा जास्त आवडून नाही बोलू शकत. संताच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर काय होत नाही, संगतीमध्ये आणि पंगतीमध्ये फार आनंद आहे. संताच्या जर पंक्तीला आलास ना, नुसतं पंक्तीला, गुलाबजाम काय, बासुंदी काय, जिलेबी काय, विचारूच नका. नुसतं पंक्तीमध्ये आलात तर बरं. मठ्ठा काय, असलंच होतं जेवायला, एकच नंबर. आज हनुमान महाराजांच्या घरी जेवायला होतं, हनुमंत दादाच्या घरी. त्यांनी असं ताक दिलं प्यायला, आता मला इथंच झोप येईली. प्या म्हणे ताई प्या. खूप सुंदर, खूप सुंदर. नुसतं संगतीत आलं तर माणसाला एवढं त्या ठिकाणी पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी मिळतं, पण संगतीत आलं तर जीवनमान माणसाचं सुधारून जातं. म्हणून संगत ही चांगल्याची करा. मंथरेसारखी मैत्रीण जीवनामध्ये ठेवू नका. आणि प्रत्येक गावागावामध्ये मंथरा ही असतेच. जी वाईट शिकवते तिलाच मंथरा म्हणतात. एखादी सासू जर शेतामध्ये गेली आणि सून तिला सांगत असते, शेजारची बाई येते आणि सुनाला शिकवते, जाऊ दे ना म्हणे ती शेतात कामाला गेली, ती वस्तू काहीच करायचं नाही म्हणे, सगळं ती आल्यावरच करायचं, तोपर्यंत काय नको करायचं, कशाला एकटीच मरमर करतेस. चांगलं शिकवा, चांगलं, जेवढं चांगलं शिकवता येईल तेवढं चांगलं शिकवा. एका घराचे दोन घरं करायला शिकवू नका. तसं संगत ही माणसाला चांगल्याची झाली पाहिजे. चांगल्याच्या संगतीत जर गेलं तर माणसाचा उद्धार होतो. सात्विक लोकांनी कधीच पिणाराची संगत करू नये. सात्विक लोकांनी कधीच खाणाराची संगत करू नये. सात्विक लोकांनी कधीच शिव्या देणाराची संगत करू नये. मित्र जोडत असताना चांगला मित्र जोडला पाहिजे. असंख्य मित्र नको, एकच मित्र असावा पण चांगला असावा. संकटाच्या वेळी तो कामाला येणार असावा, नाही तर आपल्यावर संकट आलं आपण त्याला फोन करावा आणि त्यांनी म्हणावं नाही बाबा माझ्याकडे टाइमच नाही, माझ्याकडे वेळच नाही. रात्री बेरात्री जर त्याला फोन केला तर त्याने तुमच्याकडे धावत यावं. असं मैत्रीचं नातं त्या ठिकाणी असावं. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र एकच ठेवा पण चांगला ठेवा. मैत्रीण जीवनामध्ये एकच ठेवा पण चांगली ठेवा. मंथरेसारखी ठेवू नका. मंथरेने काही काही बिघडवली आपलं तर काय महाराज. काही काहीला म्हणायला लागली अगं मागणं म्हणे दोन वर. भरताला पहिला वर सांगितला, भरताला राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. पूर्वीचे दोन वर मागून घे म्हणे. आणि राजा दशरथाला तर इकडं काहीच माहिती नव्हतं काय झालं काय नाही. दशरथाला आनंद झालेला होता की आज राम प्रभूचा राज्याभिषेक सोहळा आहे. मंथरीने सांगितलं ज्या वेळेस दशरथ आनंदाची वार्ता तुला सांगायला येतील दशरथ राजे, त्यावेळेस दशरथ राजाला रामाची शपथ घालायची, आवडत्या मुलाची शपथ घालायची, रामाची शपथ घालायची. आणि मग ह्या दोन मागण्या त्यांच्या समोर ठेवायच्या. आता एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर विकल्प त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश केला. आणि मग एवढं ऐकल्यानंतर ती कैकेयी माता कोप भवनामध्ये गेली. कोप भवन म्हणजे काय, समजा आपल्याला राग आल्यावर आपण एका कोपऱ्यात जाऊन बसतो ते आपलं कोप भवन. पूर्वीचे भवन होते राजाचे वेगवेगळे, आपल्या तीनच रुमा त्याच्यात कोणतं भवन करता. राग आला की ती काही काही कोप भवनामध्ये गेली.
अजून एक पर्याय सांगता येईल. माणसाला राग आला आता हा काही काहीचा भाग द्या सोडून. अनेक लोकांना रागाचे अनेक प्रकार आहेत. एखाद्याला एकही शब्द बोलला की लगेच राग येतो, पण त्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुम्ही म्हणता संताला राग नव्हता का? संतांना राग नव्हता का? संताला राग होता, पण ज्या वेळेला दाखवायचा त्याच वेळेला दाखवत होते, म्हणूनच त्याला संत म्हणतात. आणि आपण नको त्या वेळी नको त्या लोकांवर राग काढतो त्यालाच माणूस म्हणतात. कितीही राग आला तरी माणसाने कधी विष प्राशन करू नये, कधी जीव देऊ नये, कधी फाशी घेऊ नये, कधीच त्या ठिकाणी अपघाती जाऊ नये कधीच. देवाने एवढा गोड नरदेह माणसाला दिला आहे तर त्याचं त्या ठिकाणी समजा शरीराचा एखादा पार्ट जर देवाने आपल्याला दिला नाही, एखादा डोळा जर दिला नाही, तर आपण देवाला दोष देतो. देवा अरे तुला कळलं नाही का सगळ्या लोकांना दोन दोन डोळे आहेत आणि मलाच एक दिला, काय मी पाप केलं होतं रे असं माणूस म्हणतो. एखाद्याला एखादा हात नाही दिला. तसं जीवनामध्ये कितीही राग आला तरी माणसाने त्या ठिकाणी सहन करायला शिका. आता जी काही काही होती ती कोप भवनामध्ये निघून गेली. संध्याकाळची वेळ झाली आणि राजा दशरथ आनंदाची वार्ता घेऊन सगळ्या प्रिय सख्यांना ती वार्ता सांगावी म्हणून निघाले. आणि मग दारातच मंथरा दिसली. तिला विचारलं काही काही कुठे आहे? कोणाला विचारलं? मंथरेला. काही काही कुठे? म्हटले ती गेली ना म्हणे कोप भवनात. धक्काच बसला राजा दशरथाला. आत येऊन पाहतात तर जमिनीवर पडलेली होती काही काही, केस विस्कटलेले होते, अलंकार विरहित काही काही बघितली. दशरथ राजे जवळ आले काही काही जवळ आणि म्हणायला लागले हे काही काही काय झालं ग तुला? निकल जाओ बोले मेरे महल से, थांबू नका म्हणे इथे, जोरात बोलायला लागले. मला तुमचं त्या ठिकाणी तोंड बघायची इच्छा नाही, निघून जा माझ्या महालातून, रागात बोलली. कैकईला तर गज गामिनी सुलोचनी हे शब्द पतीने पत्नीला वापरावे तर संसार पुढे चलत असतो बरं चांगला. चार सुना आलेल्या होत्या. आणि ती काही काही माता असं बोलू लागली. राजा दशरथाला धक्का बसला. तसं दशरथींच्या जीवनामध्ये काही काहीला गजगामिनी राजा दशरथ म्हणायचे. आता दशरथाचा काम क्रोध त्या ठिकाणी काय करावं दशरथ राजे विचार करू लागले. काय झालं असेल बाबा? मंथरा ही तर लोभ आहे आणि आता काय पाहिजे असेल? तिच्या डोक्यामध्ये विषय आला, आता आपल्याला पूर्वीचे दोन वर मागायचे. राजा दशरथ म्हणायला लागले सांग ना काही काही तुला काय पाहिजे? का तू अशी तुझी अवस्था करून घेतलीस, दागिन्या विरहित झाली, अलंकार काढून टाकलेस, सांग तुला काय 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 तुला पाहिजे ते? म्हटली माझी अशी इच्छा आहे माझे पूर्वीचे दोन वर तुम्ही मला द्या. राजाने सांगितलं हे काही काही आमची पूर्वीपासूनची रीत आहे, जे मागितलं ते आम्ही देतो, कारण आम्ही एक वचनी एक पत्नी एक वाणी आम्ही आहोत, एक वचन आम्ही पाळतो, पूर्वीची आमची रीत आहे, मग आम्ही का तुझं वचन पूर्ण करणार आहे? रघुकुल रघुकुल
रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। आमचा प्राण गेला तरी हरकत नाही काही काही, पण आम्ही वचनाला त्या ठिकाणी बांधलेले आहोत। आणि मग आता काही काहीने मागायला सुरुवात केली। पहिल्यांदा तिने रामाची शपथ घातली, जो प्राणप्रिय पुत्र होता त्याची शपथ घातली। सुनो प्राण प्रिय देऊ एक बार, मला काय पाहिजे म्हणे। कैकईला दशरथाचे प्राण प्रिय होते, आणि त्या प्राणाचा प्रिय असणारा माझ्या भरताला राजगादी द्या आणि रामाला 14 वर्षाचा वनवास द्या। रामाला वनवास का म्हटले? राम तर साधू आहेत। हे कैकई, मी तुझे वर पूर्ण करतो। आणि मग राजा दशरथ म्हटले ठीक आहे, आणि राजा दशरथ आता तिथून निघून गेले। रात्र संपली, दशरथ राजा निघून गेले आणि स्वतःच्या महालामध्ये आले। राजा दशरथ महालामध्ये आले आणि मनात विचार करत करू लागले, विचार करू लागले। आणि मग राजा दशरथ मूर्छित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडले। सकाळी सगळेजण राज्याभिषेकाची तयारी करतात, राजमहालात सगळे येतात। सुमंतजी महालाकडे आले आणि पाहिलं की राजा दशरथ मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे। सुमंतजी रामाकडे पळत आले आणि म्हणायला लागले, प्रभूजी आप मेरे साथ तो चलो। रामजीने कहा, सुमंतजी अरे क्या हुआ भाई, बोलो तो सही। आता राम प्रभूची अजून आंघोळ राहिलेली होती। बिना आंघोळीचे राम सुमंतजी पुढे आहेत, राम प्रभू मागे आहेत आणि निघाले। सुमंतजीला राम विचारतात, सांगा ना कुठे चाललात, काय करायचं आहे, सांगा ना कृपा करून काय झालं, एवढं घाई घाईने तुम्ही आलात सुमंतजी। आणि मग सुमंतजी पुढे, राम प्रभू मागे, सुमंतजी पुढे, राम प्रभू मागे। सुमंतजी राजा दशरथाच्या महालाकडे निघाले, राम प्रभूही निघाले। सुमंतजी महालात येऊन पोहोचले, रामाने दशरथाला पाहिलं, स्वतःच्या बापाला पाहिलं, मूर्छित अवस्थेमध्ये पडलेले राजा दशरथ होते। आणि विचारलं जन्मदात्या बापाला, पिताजी क्या हुआ आपको, मेरा तो आज राज तिलक है और आप रोने लगे, का रडता आहात पिताजी तुम्ही, माझा तर आज राज्याभिषेक सोहळा आहे आणि तुम्ही मूर्छित अवस्थेमध्ये पडले। तरी राजा दशरथ काही बोलायला तयार होत नाहीत। आणि मग राम पुन्हा कैकई मातेच्या महालामध्ये जातात। कैकईला विचारतात, आई काय झालं ग, बाबांना काय झालं, काही बोलत नाहीत, माझा तर आज राज तिलक आहे। त्यावेळेस कैकईने सांगितलं, हे राम मी तुझ्या वडिलांना 2 वर मागितले, हे बेटा मी भरताला राजगादी मागितली आणि तुला वनवास मागितला। असं म्हटल्याबरोबर राम प्रभू म्हणायला लागले, हे आई धन्य आहेस तू आई,